सविस्तर माहितीबद्दल. मराठा आरक्षणाच्या विषयी राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला हे एक मोठं यश म्हणावं लागेल. संभाजीराजे यांच्याकडून पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल ट्विट करून माहिती देण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्याच्या नंतर मराठा आरक्षणाची पुढची लढाई नेमकी कशी असेल याच्याबद्दलची उत्सुकता होती. सरकारनं सुद्धा त्याच्याबद्दलचा एक आयोग नेमला आणि त्या आयोगाच्या माध्यमातून जे समोर आलं आणि संभाजीराजे छत्रपती यांनी जी मागणी केलेली होती त्या मागणीला आता यश म्हणावं लागेल हे. पण सुप्रीम कोर्ट या पुनर्विचार याचिकेच्याबद्दल नेमका काय विचार करतं, या पुनर्विचार याचिकेमध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांचा पुनर्विचार व्हावा असं सरकार म्हणतंय हे पाहणं औत्सुक्याचं असेल. पण आत्ताच्या या घडीला जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे ती ही की मराठा आरक्षणाच्या बद्दलची पुढची न्यायालयीन लढाई पुन्हा एकदा सुरू होऊ शकते आणि सुप्रीम कोर्टात आता राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल झाल्याच्या नंतर तरी किमान मराठा समाजाला आरक्षणाबद्दल काही दिलासा मिळतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मनात प्रचंड असंतोष, संताप, अस्वस्थता होती आणि त्याच दरम्यान आता राज्य सरकारनं हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव आता आपल्या सोबत आहेत. धनंजयजी, राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि ती दाखलसुद्धा केल्याचं कळत आहे, तुमची काय प्रतिक्रिया याबद्दल? नक्कीच, आज जर तुम्ही महाराष्ट्रभरामध्ये पाहिलं तर आंदोलनांचं सत्र चालू होतं. मराठा क्रांती मूक आंदोलन असेल किंवा इतर काही लोक तशा पद्धतीने आंदोलन करत होते. छत्रपती संभाजी महाराजांनी लोकांना वेठीस धरण्यापेक्षा काही 7 ते 8 महत्वाचे मुद्दे काढले होते. त्यामध्ये मराठा आरक्षणाला धरून 3 मुद्दे होते आणि जे इतर मुद्दे होते ते राज्य सरकारने कशा पद्धतीने सोडवले पाहिजे. त्यातली आपली सर्वात पहिली मागणी होती की रिव्ह्यू पिटिशन दाखल करा. रिव्ह्यू दाखल करण्यामागचं जे कारण आहे ते देखील महत्वाचं आहे. जर ही झालेली या केसमध्ये आपण समाधानी नसू आणि आपल्याला या केसला परत एकदा पटलावरती आणून त्याच्यावरशी हितगुज करून मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयीची जर प्रक्रिया पार पाडायची असेल तर रिव्ह्यू दाखल केला गेला पाहिजे होता. त्यासाठी भोसले कमिटी नेमली, परंतु त्या भोसले कमिटीच्या अगोदर देखील छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबईच्या प्रेसमध्ये जे मुद्दे मांडले होते की रिव्ह्यू पिटिशन मध्ये काय आलं पाहिजे आणि रिव्ह्यू पिटिशन का दाखल केली गेली पाहिजे, तोच रिपोर्ट भोसले समितीनं देखील दाखल सांगितला होता. आणि त्याच आधारे आज छत्रपती संभाजी महाराज मुंबईमध्ये जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत त्या ठिकाणी आग्रह धरला होता की रिव्ह्यू तात्काळ दाखल करा, रिव्ह्यू मध्ये कोणते मुद्दे घ्या. उदाहरणार्थ गायकवाड आयोगाच्या पुनर्याचा विषय असेल की त्या पानांचा ट्रान्सलेशनचा विषय असेल, हे सगळे विषय आज रोजी दाखल झालेल्या. धनंजयजी बरोबर आहे, तुमच्या मागणीला एक यश आलेलं आहे असं म्हणूया आपण. पण आज सारथी संस्था जी आहे त्याच्या स्वायत्ततेच्या बद्दल सुद्धा राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल सुद्धा आता तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला वाटतं का की अखेर सारथीचा मुद्दा सुद्धा निकाली निघालाय? नक्कीच, छत्रपती संभाजी महाराज हे अतिशय योग्य पद्धतीचं नेतृत्व आहे. फक्त सरकारसोबत भांडणं किंवा सरकारला वेठीस धरणं, कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व लोकांना रोड उतरवणं आणि जीवाशी खेळणं ही भूमिका छत्रपती संभाजीराजेंनी घेतली नाही. सरकार जर 2 पावलं पुढे येतंय तर आंदोलनकर्त्यांनी देखील 2 पावलं पुढे गेलं पाहिजे आणि प्रश्न सोडून घेतले पाहिजेत. बरं, संभाजीराजे महत्वाचं म्हटलेत काय, तुम्ही फक्त मागण्या मान्य करून चालणार नाही तर इम्प्लिमेंटेशन कसं करणार हे सांगा. त्या दृष्टीने सरकारनं 21 दिवसाचा वेळ मागितला आणि संभाजीराजे तंबरमोड त्यांनी 1 महिन्याचा वेळ दिलाय. जर 1 महिन्यामध्ये घेतलेल्या निर्णयांच्या दृष्टीने कारवाई झाली नाही तर आंदोलन दिसतील, परंतु मला नाही वाटत की ते छत्रपती संभाजीराजेंची फसवणूक करतील आणि सरकारच्या मान्य केलेल्या मागण्यांच्या बाबतीमध्ये कुठली दिरंगाई करतील. त्यामुळे हे जे 2 निर्णय आलेले आहेत ते आंदोलनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. एक तर आरक्षणाची लढाई ही पुन्हा एकदा जिवंत होत आहे आणि दुसरी म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाच्या लेवलनी जर कुठली संस्था न्याय देऊ शकते तर ती सारथी संस्था आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली हे 2 प्रश्न सुटत आहेत हा आम्हाला अतिशय आनंदाची बाब आहे, परंतु हे इम्प्लिमेंट व्हावं ही देखील आमच्या बरोबर आशा करूया की सरकारकडून त्याच्याबद्दल तातडीनं पावलं उचलली जातील. धन्यवाद धनंजयजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.